गांव शिवार में कल रात को बाघ दिखने से इस ग्रामीण इलाके में दहशत का माहौल बना है कल प्रत्यक्षदर्शियों ने इस बाघ को देखने के उपरांत एवं वन विभाग के अधिकारियों और कर्मचारियों को जानकारी दी आज इस संबंधित घटना के बारे में पूरी जानकारी घटनास्थल से ली गई। तब बाघ पीपल गाँव से उम्र रोड के कॉर्नर पे देखने की जानकारी है बाघ रोड से होते हुए डॉक्टर गुजर के खेत से होते हुए किसान भाई मारे के केले के बाग में है ऐसी जानकारी मिली है वन विभाग कुछ देरी से हरकत में आते हुए बाघ को खोजने में लगे है शहरा पिंपल गाँव शिवार है बाघा की दहशत कई लोग दरमियान वाघ जीतला तेव्हा वन विभागसुद्धा सतर्तेत आलं काल लो लोकांनी वन विभागांना त्यातकाळ सूचनाही दिल्या पण वन विभागाने याकडे दुर्लक्षच केलं तेव्हा वन विभागाची टीम आज कुठं दुपारी त्या वाघाच्या शोधात लागली आहे वाघ जो आहे हा पाठीमागच्या परिसरात ह्याच कॉर्नरवर दिसला होता असं काही प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे त्याच्यानंतर इथून जाऊन हा वाघ समोरील जे वावर आहे शेत आहे त्याच्यामध्ये घुसला केळीची बाग आहे तिथे घुसला असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे आणि लोकांनी काही लोकांनी वाघसुद्धा पाहिला असंसुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे पण वन विभागाने जे दखल घ्यायला पाहिजे होती किंवा अति तात्काळ जे बागाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते ते ते प्रयत्न केले नाही वन विभागाची टीम जी आहे आज बागाचा बागा शोध घेण्या घेण्याकरता जवळपास दुपारपर्यंत पोचली आहे पण अद्याप तरी वाघ आता हा कुठल्याही परिसरात आढळला नाही आहे आणि येणाऱ्या काळात वाघ म्हणजे रे प्रकारे रेस्क्यू वाघाला करणार हेच आता वन विभागाकडून पाहावं लागेल कारण का वाघ दिसल्यामुळे गाव हिंगणघाट पिंपळगाव शिवारातली लोकांच्या मनामध्ये दहशत दा, निर्माण झाली आहे शेतात जाणारे किंवा काम करणारे लोकंसुद्धा आता शेतामध्ये जाण्यासाठी टाळा टाळ करत आहेत तेव्हा जो वाघ किंवा बिबट्या जो दि प्रत्यक्ष दिसला त्याचा त्याचा शोध घेणं वन विभागांना आता आवश्यक झालेला आहे बी सी एन न्यूज केले हिंगणघाट सेरावी येनोरकर के रिपोर्ट